ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांच्या गाडीची काल अज्ञातांनी तोडफोड केली होती आणि त्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री शिंदे संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता दळवी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्या घराची आजपासून आहे ती सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे. कालच अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या घराची जवळ असलेली त्यांच्या स्वतःच्या मालकीची गाडी आहे त्या गाडीची तोडफोड केली होती. यानंतर ठाकरे गट देखील आक्रमक झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये कुठे एक वाद निर्माण होऊ नये किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आता खबरदारी म्हणून पोलीस फौजफाटा आहे तो वाढवण्यात आलेला आहे. जे 4 अज्ञातांविरोधात गुन्हा देखील दाखल झालेला असून ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आला आहे की ही जी तोडफोड करण्यात आली आहे ते शिंदे गटाकडून करण्यात आली अशा पद्धतीचा आरोप हा ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे. दरम्यान आज दत्ता दळवी यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यामुळे त्यांना आज जामीन मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर जामीन मिळाला नाही तर आक्रमक भूमिका घेऊ रास्ता रोको करू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी ठाकरे गटाने घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई.